मी आज पाहतोय वाचतोय की महानंदा सुद्धा गुजरातला न्यायचा प्रकार आणि प्रयत्न सुरू आहे. महानंदा ही महाराष्ट्राची ओळख आहे, ती ओळख सुद्धा आता पुसून टाकली जाते. यामागे कोण आहे? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना हा भ्रष्टाचार हा घोटाळा दिसत नाही? महाराष्ट्राचे दोन उपमुख्यमंत्र्यांना दिसत नाही की अशा प्रकारे रोज महाराष्ट्रातून एक उद्योग एक व्यवसाय एक एक व्यवसाय खेचून उरबडून नेला जातोय गुजरातमध्ये आणि तोंडाला कुलूप लावून बसलेले आहे. हे कसले या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत? एका महाराष्ट्राचे राज्यकर्ते आहेत? या आपल्या डोळ्यासमोर महाराष्ट्र लुटताना पाहतायत, ओरबडताना पाहतायत. एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री, या महाराष्ट्रासाठी काय तुम्ही ठेवणार काय आहात आम्हाला? या महाराष्ट्रातला शेतकरी, या महाराष्ट्रातला कष्टकरी, ज्यांचा ज्यांचा रोजगार टिकून आहे, अशी कोऑपरेटिव्ह सहकारी चळवळ दुग्ध व्यवसायातली प्रत्येक गोष्ट आपण नेत आहे तिकडे. आणि एक जात सगळे दिल्लीच्या ताटाखालची मांजरं बनून हे सगळं सहन करतायत. महाराष्ट्रामध्ये हे धृतराष्ट्रांचं सरकार निर्माण झालं आहे, जे महाराष्ट्राचा अपमान आणि महाराष्ट्राचे लूट उडाडवाने पाहतायत. महानंदा नेण्याचा प्रयत्न झाला अशा प्रकारे तर शिवसेना स्वस्थ बसणार नाही, हे मी सांगतो.